हॅलो फ्रेंड्स, फुडीफाय बाय अपूर्वा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा तुमचं एकदा नव्याने स्वागत करते. आजची आपली रेसिपी असेल उतप्पा. उतप्प्यासाठी लागणारे साहित्य असेल उतप्प्यासाठीचे बनवलेले बॅटर, तिखट, मीठ, चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो. इथं बटर किंवा तूप किंवा तेल काहीही घेऊ शकतात तुम्ही तुमच्या चॉईसनुसार. त्यानंतर चिरलेली एक मिरची. उतप्प्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे उतप्प्यासाठी जे लागणारे बॅटर, ते आपण कसे बनवू शकतो ते आपण सर्वात आधी बघूया. त्यासाठी काल दुपारी 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ भिजत घातली होती. त्यानंतर रात्री डाळ आणि तांदूळ दोघं स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि त्याला मिक्सरमधून किंवा ग्राइंडरमधून वाटून घेतले. मिक्सरमध्ये वाटून घेत असताना यात आपण थोडे 1/2 वाटी पोहे ऍड केलेले आहेत, कारण बॅटर फुलण्यासाठी बरेच जण यामध्ये खाण्याचा सोडा वापरत असतात, पण आपण इथं खाण्याचा सोडा स्किप करून पोहे वाटून घेतलेले आहेत, ज्यामुळे हे बॅटर पौष्टिक हेल्दी असं असेल. हे बॅटर फ्रीजमध्ये 2 ते 3 किंवा 4 दिवसही टिकू शकते. इथं मी गॅस ऑन केलेला आहे, त्यावर पॅन ठेवलेला आहे, त्यावर आपण हे बॅटर ओतून घेऊया. पॅनवर छानपैकी मी 3 चमचे बॅटर ओतून घेतलेला आहे. त्यानंतर त्याला स्पूनच्या सहाय्याने स्प्रेड करूया. बॅटर व्यवस्थित स्प्रेड केल्यानंतर त्यावर चिरलेला कांदा टोमॅटो आपल्याला घालायचा आहे. इथं आपण बघू शकतात मी टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित टाकून घेतलेला आहे, सोबत बारीक मिरची सुद्धा आपण टाकायची आहे. उतप्प्यासाठी सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे कोथिंबीर, जी आज मला मार्केटमध्ये नाही मिळालेली, त्यामुळे इथं मी टाकत नाहीये. तुमच्याकडे असल्यास तुम्ही नक्कीच ऍड करा. त्यानंतर थोडं मीठ टाकायचं, तिखट टाकायचं, सर्व टाकल्यानंतर व्यवस्थितपणे प्रेस करून घ्यायचंय. गरज असल्यास तुम्ही या उतप्प्याला झाकून स्टीम सुद्धा करू शकतात, पण इथं मी झाकत नाहीये कारण गरजेचं नाहीये. माझा उतप्पा तयार होत आहे ऑलरेडी. व्यवस्थितपणे याला आपण चोग साईडने काढून घेऊया. त्यानंतर याला उलटवून घेऊया. छान प्रकारे उतप्पा उलटलेला आहे. पुन्हा प्रेस करायचं. गॅसची फ्लेम आता हाय करूया. उतप्प्याला थोडं तूपही लावून घेत आहे. तुपाचे बरेचसे फायदे आहेत. तुपामध्ये व्हिटॅमिन ए, डी, कॅल्शियम, फॉस्फरस, मिनरल्स, पोटॅशियम यासारखे अनेक पोषक तत्व असतात, जे मानवी शरीराला सांधेदुखीच्या त्रासापासून लांब ठेवतात. तसेच पचन क्रिया म्हणजेच डायजेशन सिस्टीम सुद्धा तुपामुळे व्यवस्थित असते. स्किन सॉफ्ट राहते. तसेच ब्युटी ट्रीटमेंटसाठी सुद्धा तुपाचा आपण योग्य रीतीने वापर करू शकतो. आपला उतप्पा इथं तयार आहे, त्याला काढून घेऊया. इथं आपण बघू शकतो आपला उतप्पा कसा यम्मी यम्मी दिसत आहे. घरी बनवून बघा, टेस्टी आहे, हेल्दी आहे. कसा वाटतो ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगायला विसरू नका. उतप्पा बनवल्यानंतर शिल्लक राहिलेल्या बॅटर मध्ये सुद्धा आपण एक रेसिपी बनवू शकतो, ती आपण शॉर्टली इथं बघूया. यासाठी आपल्याला गरज असेल पॅन. पॅन मी हीट करायला ठेवलेली आहे. त्यानंतर त्यात तेल ओतून घेऊया. इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे इथं शिल्लक राहिलेल्या बॅटरमध्ये आपण ज्याप्रमाणे इडली करतो त्याचप्रमाणे मी इथं ही लादी स्टीम करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण हे व्यवस्थित कट करून घेऊया छोट्या छोट्या पीसेसमध्ये. व्यवस्थित स्क्वेअर मध्ये कट करून घेऊ शकतात. आपण बघत आहोत या साईज मध्ये आपल्याला कट करायचे. व्यवस्थित कट केल्यानंतर
या गरम झालेल्या तेलामध्ये आपण थोडं जिरं, तीळ आणि मोहरी टाकून घेऊया. व्यवस्थित तळतळल्यानंतर ही फोडणी आपल्याला आपल्या बारीक कट केलेल्या पीसेसवर टाकून घ्यायची आहे. गॅस ऑफ करते. फोडणी व्यवस्थित ओतल्यानंतर ती पूर्ण भागांमध्ये स्प्रेड करायची. त्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं, तिखट टाकायचं आणि असल्यास कोथिंबीर सुद्धा टाकायची. रेसिपी बघितली. एक दडे म्हणजेच ही आपण एक शॉर्ट केलेली आणि सेकंड म्हणजे उतप्पा जो आपण आधी बघितला. तर त्यासाठी आपण एकच बॅटर रेडी केले. एका बॅटर मध्ये एक उतप्पा आणि दोन ही दडे. दोघ रेसिपी बनवून बघा. बघितल्यानंतर कशी झाली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा. सोबत सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टॅप करा आणि नवीन नवीन रेसिपीज बनवत राहा. आणि सर्वात महत्त्वाचं खात राहा. ओके.